ओके, तर आता काय करायचं माहिती आहे का, स्टार्टिंगला आपल्याला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा. प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी माहिती तुम्हाला काय करायचंय, एनजी न्यू आणि प्रोजेक्ट नेम. जी आपण ह्या अगोदर कमांड घेतली होती कोणती, एनजी न्यू प्रोजेक्ट नेम, म्हणजे काय होतं, प्रोजेक्ट तयार होतो. एनजी न्यू आणि समजा अँग्युलर क्रड नावाचा आपण प्रोजेक्ट तयार केला, एंटर मारलं पूर्ण प्रोजेक्ट तयार होतो. नेट असणं कंपल्सरी आहे त्याला, बरोबर. आता हे केल्याच्या नंतर आपण काय केला, आता हा आपला प्रोजेक्ट तयार झालेला आहे अँग्युलर क्रड नावाचा. आपल्याला त्याच्यात काय करायचं, थर्ड पार्टी लायब्ररीज वापरायच्या, बरोबर. कोणत्या, सी एस एस च्या आणि फॉन्टॅसमच्या. तर आपण त्या इन्स्टॉल केल्या कोणत्या कमांडनं, एनजी एनपीएम इन्स्टॉल बूटस्ट्रॅप सेव आणि एनपीएम इन्स्टॉल फॉन्टॅसम सेव. तर या कमांड दिल्याच्या नंतर आपल्या नोड मॉड्यूल्स मध्ये काय झालं, दोन नवीन लायब्ररीज, थर्ड पार्टी लायब्ररीज हे झाले आहे त्याच्यामध्ये इन्स्टॉल झाले. आता आपण त्याचा वापर आपल्या प्रोजेक्टमध्ये करू शकतो. आता बूटस्ट्रॅपची कुठे, ही तर बूटस्ट्रॅपची. तर बूटस्ट्रॅपच्या लायब्ररीसाठी काय केलं आपण, आपण बूटस्ट्रॅपच्या लायब्ररीसाठी आपण बूटस्ट्रॅपमध्ये गेलो. बूटस्ट्रॅपमध्ये गेल्यानंतर डिस्ट फोल्डरमध्ये गेलो, त्याच्यात एक सी एस एस नावाचा फोल्डर आहे आणि याच्यात काय करायचं आपल्याला, सी एस एस बूटस्ट्रॅप डॉट सी एस एस नावाची फाईल किंवा बूटस्ट्रॅप डॉट मिन डॉट सी एस एस नावाची फाईल शोधायची, बरोबर. ती शोधल्याच्या नंतर राईट क्लिक करायचं त्या फाईलवरती आणि कॉपी रिलेटिव्ह पाथ करायचं, बरोबर. तो पाथ कॉपी केला आपण, तो पाथ कॉपी केल्यानंतर जायचं कुठं आपल्याला, याच्यामध्ये अँगुलर डॉट जेसन नावाची जी आपली फाईल असती त्याच्यामध्ये. कारण आपल्याला काय करावं लागतंय, कोणत्याही जरी हे करायच्या असल्या, थर्ड पार्टी लायब्ररीज जर तुम्हाला वापरायच्या असल्या प्रोजेक्टमध्ये, तर त्यांना काय करावं लागतं, रजिस्टर करावं लागतं तुमच्या याच्यामध्ये अँगुलर डॉट जेसन मध्ये. अँगुलर डॉट जेसन हे काय, त्याचं मेन जे समजा फॉर्म डॉट एक्सएमएल सारखे थर्ड पार्टी डिपेंडन्सीज आपण तिथं त्या सेट करू शकतो, बरोबर. आता याला काय करायचं, अँगुलर क्रड मध्ये हे अँगुलर डॉट जेसन नावाची जी फाईल आहे याच्यात जायचं, स्टाईल्स नावाचं एक हे शोधायचं, वरून फर्स्ट नंबरचं जे स्टाईल्स नावाचा जे ॲरे असतो त्याच्यामध्ये आपल्याला ती लिंक टाकायची, बरोबर. तिथेकडून कॉपी करून आणलेली इथं टाकून द्यायची, त्या बॅकवर्ड स्लॅशला काय करायचं, फॉरवर्ड स्लॅशमध्ये चेंज करायचं आणि नोड मॉड्यूल्स पासूनच पुढचाच ॲड्रेस घ्यायचा. आता आपण फॉन्ट असम्बल करणार आहे, आपण याचं ऑलरेडी केलं होतं म्हणून ते इथं आहे. आता फॉन्ट असमसाठी काय करायचं, आपण एनपी हे नोड मॉड्यूल्समध्ये जाणार. आता ते फॉन्ट असम कुठं आहेत लायब्ररी ती सर्च करायची, हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असते ए बी सी डी एफ जी, त्यामुळे फास्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा एक शॉर्टकट म्हणजे त्याला काय, की इथं डायरेक्ट तुम्ही असं टाईप करू शकता, फॉन्ट ए डब्ल्यू ए झाली असेल ए डब्ल्यू एस, स्पेस काउंट घेणार तुझं आहे, ठीक आहे. आता इथं फॉन्ट असं, फॉन्ट असममध्ये आलो आपण, बघा फॉर्म डेटा, फॉर्म डेटा ठीक आहे आले नाही, याला काय करायचं, रिफ्रेश करायचं. कारण इन्स्टॉल केल्याच्या नंतर जर समजा त्याच्यात दिसत नसेल तर याला रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यावर मग काय होतं, ती इन्स्टॉल झालेली लायब्ररी इकडे इनिशलायझेशन पूर्ण कम्प्लीट झालं की ती फॉन्ट असमची लायब्ररी याच्यात दिसून येते. फॉन्ट असम दिसायली आता. आता याच्यात गेल्यानंतर याच्यातली आपल्याला काय करायचं, सी एस एस फाईलचा ऍड्रेस कॉपी करायचा. मग याच्यात पण सी एस एस नावाचा फोल्डर आहे, बरोबर, याला कॉपी. आता याच्यात कोणती फाईल सांगितली होती, फॉन्ट असम डॉट सी एस एस किंवा फॉन्ट असम डॉट मिन डॉट सी एस एस, दोन्ही पैकी कोणत्या एका फाईलचा ऍड्रेस कॉपी केला तर चालतो. कॉपी रिलेटिव्ह पाथ वरती क्लिक करायचं, पाथ घेऊन आलो आपण इकडे. आता इथे एंटर करायचं, ॲरे मध्ये आपण डेटा स्टोअर करतो त्यामुळे कॉमा करून डबल कोट आणि खालच्या फाईलसाठी परत एक कॉमा आणि याला काय करायचं, याच्यात तो ऍड्रेस आणलेला आपण इथं पेस्ट करायचा केला. आता परत नोड मॉड्यूल पर्यंतच ठेवायचा आणि याला बॅकवर्ड स्लॅशला फॉरवर्ड स्लॅश मध्ये चेंज करून घ्यायचं, बाकी कोणताच चेंज करायचं नाही. झाला, याला कंट्रोल एस करायचं. अजून एक महत्वाची गोष्ट, अँगुलर डॉट जेसन मध्ये तुम्ही कोणत्याही जरी चेंज केला तर तुम्हाला काय करावं लागतंय, तुमची एनजी सर्व कमांड परत हे करावं लागते हे करून. कारण कसं आहे, ते आपल्या डिपेंडन्सी चेंज झाल्या
डिपेंडन्सीज त्या कंपाईल होण्यासाठी ते आपण ज्या वेळेस प्रोजेक्ट रन करतो जावामध्ये तसंच याच्यात पण करायचं. तुम्हाला काय करायचं आहे, एन जी सर कमांड तुम्हाला परत एकदा कंपाईल करावं लागते. एकदा कंपाईल केल्यानं म्हणजे रिकंपाईल करावं लागते इन शॉर्ट. आता रिकंपाईल होते तोपर्यंत आपण काय करू, ब्राउजर ओपन करू. आणि लोकल होस्ट कोणता होता आपला, 4 डिफॉल्ट पोर्ट जे असतं अँग्युलरचं ते 4200 असतं, तर त्याला डिफॉल्ट पोर्ट वरती ते रन होतं. सध्या नॉट रिचेबल सांगते कारण आपला प्रोजेक्ट इकडून रन झालेला नाही आहे अजून. सर झाला का, नाही. इनिशियलायझेशन प्रोग्रेस मध्ये आता प्रोजेक्ट कंपाईल होतो इथं. आतापर्यंत आपण याच्यात कोणतं मॉड्यूल टाकलंय का, एक पण मॉड्यूल एक्स्टर्न म्हणजे कस्टम मॉड्यूल टाकलेलं नाही. तरी पण अँगुलर मध्ये काय असतं, बाय डिफॉल्ट एक त्याचं ऍप कंपोनंट तयार झालेलं असतं. सिंगल पेज ऍप्लिकेशन असल्यामुळे काय की याच्यात एक पेज ऑलरेडी तयार होतं आणि ते पेज मग आपण काय करतो, डायरेक्ट प्रोजेक्ट तयार झालं हे आपल्याला ते वेलकमचं त्याचं वेलकम नोट दाखवत असतं. तर आता हे याचा कोड कुठं असतो, ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एबल मध्ये, म्हणजे डिफॉल्ट त्याचं जे पेज असतं ते. तर ते कुठं असणार आहे आता हे बघ, अँग्युलर क्रेड मध्ये याला मिनिमाइज करून घेऊयात. हे ऍप डॉट हे सोर्स, त्याच्यानंतर ऍप आणि हे ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल, बरोबर. आता इथं आलो आपण, आता इथं आल्याच्यानंतर आपण काय करू, टेम्पररी याला सगळं हे काढून टाकू, याची गरज नाही आपल्याला, ठीक आहे, कारण ते डिफॉल्ट कोड होता त्याचा. आता आपल्याला काय करायचं आहे, सी एस एस आपण इन्स्टॉल केलं ते इथं अप्लाय झालं की नाही हे बघायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण एक नवीन ड्यू घेऊया, ड्यू. हां, ते आणि ड्यू आणि क्लास अप्लाय करण्यासाठी एक शॉर्टकट आहे, कोणता, ड्यू डॉट जम्बोट्रॉन. आता जम्बोट्रॉन आपल्याला क्लासचं नाव माहिती आहे म्हणून बरं का, जम्बोट्रॉन. त्याच्यानंतर याला काय करू आपण, एंटर करणार, म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा ड्यू पण घेतला, तो क्लास पण त्याला अप्लाय झाला. आणि आपण हे हॅलो करू फक्त, इथं दुसरं काय नाही, टेम्पररी फक्त जम्बोट्रॉन आपला झाला की नाही ते पाहण्यासाठी. रिकंपाईल होतं, इकडे यायचं, आला जम्बोट्रॉन. आता जम्बोट्रॉन म्हणजे काय हे कळालं तुम्हाला, हे जम्बो हे असं एक टाकायचं याच्यात कॉलम, म्हणजे त्याला जम्बोट्रॉन म्हणतो आपण, ठीक आहे. आता आपण जम्बोट्रॉनचं तर करून बघितलं प्रॅक्टिकल, आता आपण याला कंटेनर क्लास काय असतो ते एक पाहून घेऊ. सी ओ एन टी ए आय एन ई आर. आता हा कंटेनर क्लास आपल्याला कुठून भेटायला, बुटस्ट्रॅपच्या लायब्ररीमधून भेटायला, म्हणजे इथं बुटस्ट्रॅप प्रॉपर अप्लाय झालेला आपल्याला दिसायला लागलाय. जम्बोट्रॉन भेटला म्हणजे कंटेनर पण भेटणारच आहे आपल्याला, ठीक आहे, झालं भेटलं कंटेनर. आता कंटेनर इथं दिसणं झालंय, कशामुळे दिसणं झालंय की त्याचा कलर आणि आपल्या विंडोचा कलर सेम झालाय. आता आपल्याला काय करायचं, कंटेनर याच्यापासून डिफर करायचं, वेगळं करायचं काय, ठीक आहे. तर याच्याच आता सब क्लास कोणता असतो माहिती का, कंटेनरचा, याच्यात तुम्ही त्याचा हे कलर वगैरे चेंज करू शकता, बरोबर. त्याला काय करायचं, टेक्स्ट टेक्स्ट प्रॉपर्टी याची, एक मिनिट, बीजी प्रॉपर्टी बॅकग्राऊंड कलरची, बरोबर. आता बीजी प्रॉपर्टी काय करायची आपल्याला, सेट करायची सपोज लाईट, लाईट घेतली आपण. ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, याची जर माहिती घ्यायची असेल तर बूटस्ट्रॅपचं डॉक्युमेंटेशन वाचायचं, त्याच्यात सगळ्या लायब्ररीज तुम्हाला भेटून जातील. हे बघ, आला कलर चेंज झाला त्याचा, त्या कंटेनरचा तेवढा. आता जसं जसं आपण त्याच्यात डेटा टाकत जाणार तसं तसं ते कंटेनर ऑटोमॅटिक मोठं होत जाणार, हे त्याचा बूटस्ट्रॅपचा कोड आहे, बरोबर. आता इन्फो नावाचा आपण त्याला बॅकग्राऊंड कलर दिला. आता अजून काय करायचं आहे, या हॅलोला आपल्याला सेंटर करायचं, या कंटेनरमध्ये येणारा सगळा डेटा काय पाहिजे, तुमचा सेंटर पाहिजे. तर याच्यात अजून एक तुमचं टेक्स्ट नावाची प्रॉपर्टी आहे, टेक्स्ट अलाईन नावाची, कुठे चाललं रे, टेक्स्ट अलाईन नावाची प्रॉपर्टी आहे.
याला काय करायचं आपल्याला सेंटर करायचं, ठीक आहे. आता याचा हे जे हॅलो नावाचा वर्ड आहे तो टेक्स्ट काय होईल सेंटरला येईल. आपला झाली का प्रॉपर? नाही. म्हणजे याच्यात काहीतरी आपला लिहिण्यामध्ये चुकतं होतं. ते फोटो बघून घेऊ आपल्या डिफॉल्ट डॉट कंपोनंट डॉट एच टी एल, ठीक आहे. बीजी लाईट, हा स्टाईल नावाची एक प्रॉपर्टी वापरत होतो आपण जेएसपी मध्ये, बरोबर. तर आता इथं काय करायचं, स्टाईल नावाचा एक क्लास वापरायचा. पुन्हा तुम्ही कोणता कशातून येतो तो क्लास, बुटस्टॅप मधून यायला लागला. बुटस्टॅप स्टाईल, आणि त्याच्यात काय टाकायचं, टेक्स्ट अलाईन नावाची प्रॉपर्टी टाकायची आपल्याला. टेक्स्ट टेक्स्ट डॅश लाईन, ठीक आहे. सेंटर आता या ना, हे यायला पाहिजेत सेंटरला, यायला पाहिजेत. आलं हॅलो आपलं सेंटरला आलं. आता आपण या कंटेनर मध्ये काय करणार आहे, पुढचे काम करणार आहे. आता याच्यात काय करायचं आपल्याला, फॉन्ट ऑसम वगैरे ते सगळे इथं अप्लाय करायचं. आता याला आपण टेम्पररी काय करू, एक अजून एक डिव घेऊ. करते आता एक डिव घेतला, आणि याच्यात आपण काय करू, या डिव मध्ये वेलकम डिव, वेलकम टू क्रड ऍप्लिकेशन, ठीक आहे. आणि आता आता कंटेनर आपण वापरलाय, बरोबर. आता या कंटेनर वर आपल्याला जम्बोट्रॉन वापरायचा, म्हणजे एक कॉलम वेगळा करायचा, बरोबर. त्यासाठी इथं आपण क्लास कोणता वापरणार, जम्बोट्रॉन, ठीक आहे. याला कंट्रोल एस करायचं. आला हे मागचं जे दिसतं ते काय आहे, कंटेनर. आणि त्या कंटेनर वरती आपल्याला एक जम्बोट्रॉन नावाचा आपण क्लास जम्बोट्रॉन घेतला. आता हे कंटेनर जसं वाढत जाईल तसं तसं तो सेपरेट होत जाईल त्याच्यातून. आता याला थोडं आपण अजून हे करू, याला एच वन टॅग मध्ये टाकू आपण. ठीक आहे. याला मोठे वेलकम टू अँगुलर क्रड ऍप्लिकेशन, ठीक आहे. याला सेव्ह करू. आता हे थोडं मोठं दिसलं, ठीक आहे. आता याच्यात हे बेसिक याचं म्हणजे आता एवढं रन झालं म्हणजे काय झालं, तुमचा कम्प्लीट प्रोजेक्ट तुमचा सध्या स्थितीला डिफॉल्ट प्रोजेक्ट रन व्हायला आहे. आता याच्यात एक्सटर्नल मॉड्यूल ऍड करणं, एक्सटर्नल सर्व्हिस ऍड करणं, हे केल्याच्या नंतर काय होतं की आपण त्या याच्यात एक एक रजिस्टर करत जाणार, आणि रजिस्टर केल्याच्या नंतर एक आपण दाखवत जाणार या एच टी एम एल पेजवरती. तर सध्या आपल्याकडे दाखवायला काय आहे का, काहीच नाही. जे डिफॉल्ट होतं आपण ते टाकलेलं आहे. आता याच्यात क्रड कसं, सॉरी, याच्यात मॉड्यूल तयार करण्यासाठी आपण कोणती कमांड वापरतो, स्टार्टिंगला आपल्याला एक मॉड्यूल तयार करणं आहे कशासाठी, की हे का करायला, त्याच्यात आपल्याला वेगवेगळे कॉम्पोनंट ॲड करण्यासाठी, बरोबर. मॉड्यूल क्रिएट करण्यासाठी आपण एक कमांड वापरतो, कोणती आहे ती, एन जी एम फॉर मॉड्यूल. आता एक जायचं नवीन एक टर्मिनल ओपन करायचं, कारण आपला प्रोजेक्ट रन आहे ते त्या टर्मिनलवर रन राहतो. आता याच्यात परत सी डी ए एन जी क्रड नावाचा आपला प्रोजेक्ट, त्याच्यात गेलो आपण. इथे गेल्यानंतर काय करायचं, आपल्याला मॉड्यूल जनरेट करायचे, बरोबर. मग एन जी जी फॉर जनरेट, जन म्हणजे पूर्ण जनरेटचं इनिशियल जरी वापरलं तरी आपण काय करू शकतो, ते रन होतं. जी फॉर जनरेट, त्याच्यानंतर मॉड्यूल वापरायचं, मॉड्यूल जनरेट करायचं आपल्याला त्यासाठी एम, एम फॉर मॉड्यूल. आणि कुठं आपल्याला ते जनरेट करायचं त्यासाठी आता काय करायचं, त्याचा पाथ द्यायचा कुठं जनरेट करायचं. तर आपण जनरेट कुठं करणार आहे, मॉड्यूल्समध्ये करणार आहे, कारण डिफॉल्ट त्याचं काय असतं हे बघा, या ॲपमध्ये आपण ते मॉड्यूल्स आपण याच्यामध्ये एक जनरेट करणार आहे जे की रजिस्टर होतात त्याच्यामध्ये. आता याला काय करायचं, मॉड्यूल्स, त्याच्यानंतर फॉरवर्ड स्लॅश, सॉरी, मॉड्यूल्स फॉरवर्ड स्लॅश, त्याच्यानंतर जे तुम्हाला मॉड्यूल तयार करायचं त्या मॉड्यूलचं नाव, ई एम पी एल ओ वाय
EWS एम्प्लॉईज, त्याच्यानंतर काय हायफन हायफन, त्याचा पॅरेंट क्लास कोणता असला पाहिजे, म्हणजे पुढं इथून पुढं हायफन हायफनच्या पुढं काय देतो आपण, की आता समजा चाइल्ड पॅरेंट आपण रिलेशनशिप शिकलेलो, ऑब्जेक्ट कसा ज्या मध्ये सगळ्यांचा पॅरेंट क्लास असतो, तसं इथं ऍप ऍप नावाचं जे फोल्डर असतं ना ते सगळ्यांचा पॅरेंट क्लास असतो, त्यामुळे आपण इथं काय करणार आहे मॉड्यूल, त्याच्यानंतर काय आहे इक्वल टू ऍप, आता हे झाला त्याचा पॅरेंट क्लास, आपण याला एंटर करू. आता याच्यामध्ये काय होईल एक नवीन मॉड्यूल तयार होईल, हे एम्प्लॉईजचे एक मॉड्यूल तयार झाले आणि त्याची फक्त एक एम्प्लॉईज मॉड्यूल डॉट टी एस ही एक फाईल जनरेट झाली. बरोबर, आता या एम्प्लॉईज मध्ये आपण जेवढे काही कंपोनंट टाकणार तेवढे कंपोनंट याचे चाइल्ड असणार. बरोबर, मग इनहेरिटन्सचा रूल काय की पॅरेंटला चाइल्डच्या सगळ्या प्रॉपर्टीजचे ऍक्सेस असतात. बरोबर, त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला कधी पण रजिस्टर एम्प्लॉई व्ह्यू एम्प्लॉई डिलीट हे ते हे जेवढे कुठं वापरायचेत ना तेवढे आपण फक्त याच्या एका रेफरन्स वापरू शकतो या एम्प्लॉईजचे, म्हणजे याचा रेफरन्स दिला म्हणजे त्याच्या चाइल्डचा रेफरन्स ऑटोमॅटिक येणार. बरोबर, आता हे झालं आपण एम्प्लॉईज, आणि इथं त्याला फक्त काय करायचं एक्सपोर्ट करावं लागतं, ते नंतर सांगतो मी तुम्हाला कंपोनंट बनलेच नंतर. आता एएनजी क्रेड मध्ये आपण आलोय टर्मिनल मध्ये, आणि आता आपल्याला काय करायचं एक नवीन कंपोनंट जनरेट करायचं याच्यात हे करण्यासाठी, आता सब कंपोनंट. तर कसं असणार त्याची कमांड काय असते, एनजी जी सी फॉर कंपोनंट, आणि आता त्याचा पाथ कुठं जनरेट करायचं, तर जनरेट कुठं करणार आहे आपण मॉड्यूल्स, ठीक आहे हे मॉड्यूल्स. बरोबर, त्याच्या हे इथे मॉड्यूल्स, मॉड्यूलच्या नंतर काय करायचं आपल्याला कशामध्ये जनरेट करायचं एम्प्लॉईज मध्ये ई एम पी एल ओ वाय डब्ल्यू एस एम्प्लॉईज मध्ये, आणि काय जनरेट करायचं एम्प्लॉई रजिस्टर एम्प्लॉई नावाचं एक कंट्रोलर जनरेट करायचं, ठीक आहे. आता याला बॅक स्लॅश आर रजिस्टर ई एम पी, ठीक आहे एवढंच रजिस्टर ई एम पी, ठीक आहे. आता हे केल्याच्या नंतर आता एवढं तर झालं त्याच हे, आता याचा पॅरेंट क्लास पण आपण त्याच्यातच हे असाइन केलाय, त्यामुळे इक्वल टू करायची गरज आहे केला गरज पडणार नाही, कारण आपण पाहतच तसं दिलं आणि त्याचा कुठं जनरेट करायचं आणि एंटर करायचं. आता ते ऑटोमॅटिक अँगुलर काय करते स्वतः जनरेट करते आणि त्याला रजिस्टर करते त्याच्या ह्याच्यात. झालं इथं रजिस्टर एम्प्लॉई कंपोनंट आलं डिक्लेरेशन मध्ये आणि रजिस्टर पण केलं. कशामध्ये रजिस्टर केलं, त्याच्या पॅरेंट क्लास मध्ये, त्याचा पॅरेंट क्लास कोणता आहे एम्प्लॉईज मॉड्यूल डॉट टी एस. बरोबर, तर त्याच्यात त्याला येऊन पण पडलं त्या फाईल मध्ये, आपण टाकलं का इथं त्याला, नाही इम्पोर्ट पण झालं रजिस्टर पण झालं, म्हणजे जर का त्याचा पॅरेंटचा कोणी रेफरन्स घेतला तर ऑटोमॅटिक ती कंपोनंट पण त्याला वापरायला भेटणार तिकडं रजिस्ट्रेशनचं, ठीक आहे. आता एक आपण कोणतं केलंय एम्प्लॉईज म्हणजे रजिस्टर एम्प्लॉई नावाचं एक कंपोनंट आपण जनरेट केलंय. आता आपल्याला काय करायचं पुन्हा एक व्ह्यू एम्प्लॉई नावाचं कंपोनंट रजिस्टर करायचं म्हणजे जनरेट करायचे. तर आता बाकी कमांड सेम असणार आहे, त्याचा पाथ पण तोच असणार आहे. याला काय करायचं व्ह्यू व्ह्यू एम्प्लॉय, याला एंटर. हे पण इथं रजिस्टर होईल ऑटोमॅटिक येऊन जाईल बघा आता याच्यामध्ये आलं व्ह्यू कंपोनंट आणि डिक्लेरेशन पण मध्ये पण येऊन गेलं. आता डिक्लेरेशन मध्ये आल्यानंतर आपल्याला त्याला काय करावं लागत असतं, जर का समजा त्याला दुसरीकडे वापरायचं असलं तर त्याला एक्सपोर्ट करावं लागत असतं इथून, म्हणजे जर समजा तुम्हाला पॅरेंट क्लास तुमचा वापरायला एम्प्लॉईज कुठं पण त्याचा रेफरन्स, तर त्याला तिथे तो काय काय प्रोव्हाइड करणार आहे, कारण पॅरेंटचे पण अधिकार असतात ना की माझे काय डेटा कोणाला पाहू द्यायचा आणि काय नाही. आपण जसं क्लासमध्ये फायनल हे ते कीवर्ड डिक्लेअर करतो ना, हा तर याला काय करायचं इथं एक्सपोर्ट करून घ्यायचे, ते दोन्ही मॉडेल आपल्याला लागतात. त्याला कॉमा करायचा एंटर करायचं आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट्स नावाची इथं एक हे असती ॲरे करायचा याचा, आणि ॲरे मध्ये आपण ते टाकणार आहे कोणते कोणते, हे रजिस्टर कंपोनंट कॉपी करायचं याच्यात पेस्ट करायचं, कॉमा करायचा हे व्ह्यू कंपोनंट कॉपी करायचं आणि याला पेस्ट करायचं, ठीक आहे ठीक. आता याला सेव्ह केलं, आता हे आपल्याला वापरासाठी झालं सगळं. आता काय करायचं माहितीये का, आपण जर मल्टिपल कंपोनंट, आता रजिस्टर एम्प्लॉय आणि व्ह्यू एम्प्लॉय आले, आता हे कशामध्ये आलेत एम्प्लॉईज मध्ये आले. आता आपल्याला हे दोन एम्प्लॉय जर एकत्रित वापरायचे असले
तर त्यांनी सेपरेट सेपरेट वापरण्यापेक्षा सेपरेट सेपरेट पण वापरता येतात, पण काय होतं कोड जास्त होता. मग कोड मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करणार, त्याला एका सर्व्हिसमध्ये बांधणार, एका सर्व्हिसमध्ये दोघांना कंबाईन करणार आणि ती सर्व्हिस आपण कुठं पण वापरू शकणार. म्हणजे त्यांनी शेअर केलेली एक सर्व्हिस, तिचा रेफरन्स आपण कुठं जरी वापरला, सर्व्हिसमध्ये आलं की ऑटोमॅटिक ते काय करणार आहे, त्या दोन्हीकडे कुठं जायचं ते सिलेक्ट करतात आपल्याला. आता सर्व्हिस जनरेट करण्यासाठी आपल्याकडे कमांड काय असती, एनजी सर्व्हिस, आणि ती कुठं जनरेट करायची ते. आता आपण याला सर्व्हिस जनरेट करू, एनजी सर्व्हिसचा एस, त्याच्यानंतर काय जनरेट राहिलं ना, एनजी जी सर्व्हिसचा एस, एस म्हणजे सर्व्हिससाठी, सी म्हणजे कंपोनंटसाठी, एम म्हणजे मॉड्यूलसाठी. ठीक आहे, आता ती कुठं जनरेट करायची तुम्हाला, त्याचं पॅरेंट फोल्डर काय असणार आहे, मॉड्यूल्स, म्हणजे याच्या बरोबरीनेच असणार आहे ती. ठीक आहे, मॉड्यूल्स फॉरवर्ड स्लॅश, त्याच्यानंतर काय एम्प्लॉईज. हा ठीक आहे, आपण एका नवीन फोल्डरमध्येच घेऊन टाक. ठीक आहे, शेअर्ड नावाची एक सर्व्हिस घेऊ, शेअर्ड, त्याच्यानंतर त्या सर्व्हिसचं नाव काय असणार आहे, ते नाव द्यायचं इथं एम्प्लॉईज, ईएमपी सर्व्हिस. ठीक आहे, ईएमपी सर्व्हिस ऑलरेडी येऊन जाईल, फक्त आपण ईएमपी नावाची एक सर्व्हिस बनवू. ठीक आहे, आणि याला काय करू, एंटर करू. आता याचा पॅरेंट क्लास काय असणार आहे, मॉड्यूल्स असणार आहे, आणि त्याचं पुन्हा एक फोल्डर कोणता असणार आहे, त्याच्यामध्ये शेअर्ड नावाचा एक फोल्डर जनरेट होईल आणि त्याच्यामध्ये ईएमपी नावाची एक सर्व्हिस तयार होईल. बरोबर, जे की आपल्याला यांना कॉमनली वापरायची दोघांसाठी. आता इथे एक मॉड्यूल्स मध्ये शेअर्ड नावाचं फोल्डर आहे, आलं हे शेअर्ड नावाचं फोल्डर, आणि याच्यात एक सर्व्हिस आलेली. कॉमन कोड वापरण्यासाठी आपण शेअर्ड सर्व्हिस बनवली. आता कॉमन या एम्प्लॉईज मॉड्यूलचा कॉमन कोड आपण याला कशा, या दोन मॉड्यूलला कशात कंबाईन, कंपोनंटला कशामध्ये कंबाईन केले, एम्प्लॉईज मॉड्यूल डॉट टी एस मध्ये. म्हणजे आता जर फक्त आपण एम्प्लॉईज डॉट मॉड्यूल डॉट टी एसचा रेफरन्स घेतला तर ऑलरेडी आपल्याला एम्प्लॉईज रजिस्टर एम्प्लॉई आणि व्ह्यू एम्प्लॉई वापरता येईल. बरोबर, तर मग आता सर्व्हिसमध्ये काय करणार, आपण सर्व्हिसमध्ये त्याला इम्पोर्ट करणार, कशाला एम्प्लॉईजला. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आता आपल्याकडे एक मॉडेल क्लास लागेल. मॉडेल क्लास म्हणजे काय, आपला पोजो क्लास, जसा पोजो क्लास असतो तसं. आता एक आपण पोजो क्लास पण बनवून घेऊ अगोदर, कारण आपल्याला एम्प्लॉईज पूर्ण क्रिएट करायचं ना. आता पोजो क्लास बनवण्यासाठी कमांड काय असते, इथं कमांड बिमांड काही नसते, सरळ सरळ आपल्याला कुठं बनवायचं आहे, ॲपमध्ये. बरोबर, ॲपमध्ये जाऊन न्यू फोल्डर, हे इथे जायचं, हे न्यू फोल्डर, आता मॉडेल नावाचं हे फोल्डर. ठीक आहे, एंटर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायची, न्यू फाईल. आता न्यू फाईल कोणती असणार आहे, एम्प्लॉई डॉट मॉडेल डॉट टी एस, नाही मॉडेल आणि मॉडेल वेगवेगळे. ठीक आहे, याला एंटर केला, झालं बनला इथं. आता याला काय करावं लागतं माहिती का, मॉडेलमध्ये कधी पण तुम्हाला जे आपण पोजो क्लासमध्ये फाईल हे डिक्लेअर करतो, जसं की व्हेरिएबल डिक्लेअर, त्याचे नाव हे ते, तसं इथं व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं ते गेटर सेटरसाठी. बरोबर, मग काय करायचं, एम्प्लॉई डॉट मॉडेल मध्ये आपण एक्सपोर्ट करायचं त्याला, एक्सपोर्ट क्लास, म्हणजे आपण तिथं कसं लिहितो पब्लिक क्लास, तसं एक्सपोर्ट क्लास एम्प्लॉई, आणि याला काय करायचं, याच्या क्लासमध्ये आता व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायच्या, सॉरी असाईन व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, आय डी कोलन, आणि हे कोणत्या टाईपचा असतो, आय डी नंबर टाईपचा, म्हणजे याच्यात नंबर म्हणतात आणि जावामध्ये इंटीजर म्हणतात. त्याच्यानंतर काय करायचं, सेमी कोलन. ठीक आहे, त्याच्यानंतर परत काय, फर्स्ट नेम, नेम घेऊ आपण डायरेक्टली, फर्स्ट नेम घेण्यापेक्षा नेम. ठीक आहे, आणि याला काय करणार आहे, स्ट्रिंग असणार आहे. त्याच्यानंतर ऍड्रेस, हा पण काय असणार, तुमचं स्ट्रिंग असणार आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट,
आपण स्ट्रिंग असेल, ठीक आहे. आणि याला ह्या असे एरर जाण्यासाठी अल्टर शिफ्ट एफ करून घ्यायचं, म्हणजे ते फॉर्मॅट होऊन जातो. आणि कंट्रोल एस करायचं. आता मॉडेल क्लास आपण इथं जनरेट केला, या मॉडेल म्हणजे आपला पोजो क्लास झाला, ठीक आहे, सिम्पली. आणि आता याला काय करायचं, आपल्याला सगळीकडे वापरायचं आहे, त्यामुळे तो आपण शेअर्ड सर्व्हिसमध्ये इम्पोर्ट करणार आहे. कारण याचं आणि त्या व्ह्यू रजिस्टर, जे एम्प्लॉई रजिस्टर आणि व्ह्यू एम्प्लॉई जे आहेत त्याच्याशी संबंध आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्हीचे इथं शेअर्ड, कारण तो कॉमन कोड आहे ना, त्या दोन्ही सर्व्हिसला आपण तो दोघीकडे वापरायचा, दोन्ही कंपोनंटला. त्यासाठी आपण त्याला काय करणार आहे, इथं रजिस्टर करून देणार आहे. रजिस्टर करण्यासाठी काय करायचं असते, सर्व्हिसमध्ये जायचं, जे आपली कॉमन सर्व्हिस बनवलेली आपण शेअर्ड सर्व्हिस दोन्हीसाठी, त्या शेअर्ड सर्व्हिसमध्ये गेल्याच्या नंतर काय करायचं, त्याला इम्पोर्ट करून घ्यायचं. हा एम्प्लॉई सर्व्हिस, त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण नंतर त्याचे घेऊन टाकू. ईएमपी रेफरन्स बनवायला त्याचा, जसं आपण न्यू करतो ना एम्प्लॉई ई इक्वल टू न्यू एम्प्लॉई, तसा रेफरन्स बनवायला इथं ईएमपी एल ओ वाय एम्प्लॉई ऑटो इम्पोर्ट होते ते. आणि इक्वल टू डबल कोट मध्ये एंटर, आपण त्याला काय करून घेऊया, जे त्याचं डिक्लेअर केलेले फील्ड आहेत आपण मॉडेलमध्ये त्याच फील्ड इकडे आणून. मॅक्सिमम काय करायचं माहितीये का, फील्डचं कधी पण कॉपी पेस्ट घ्यायचं करून. आणि याला आता इथं सेमी कोलन नाही, इथं कॉमा द्यावा लागतं, नल करायचं. आयडी आणि एक महत्वाचं काय माहितीये का, इथं आयडी ऑटो जनरेट होतो, जिथं तुम्ही आयडी नावाची फील्ड वापरणार ती ऑटो इन्क्रिमेंट होत राहते, त्यामुळं आपल्याला एक्सप्लिसिट कोड लिहायची गरज नाही ऑटो इन्क्रिमेंट करण्यासाठी काही. आता याला आपण डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायच्या तिथे आपल्याला टेम्पररी, नंतर मग कशात आपण याच्यात क्रड वगैरे करू जेसन मध्ये, पण तात्पुरतं आपण का जेसनच करायचं डायरेक्ट. ठीक आहे, नेम धनंजय, ऍड्रेस पुणे, याला सेमी कोलन द्यायचं इथं. आणि कॉन्टॅक्ट ठीक आहे, आणि याला सेव्ह करून घ्यायचं, म्हणजे आपण काय केलंय आयडी वन देऊन टाकूया नल देण्यापेक्षा. आता आपण त्या एम्प्लॉयला एक डेटा हार्ड कोटेड सेट केला, म्हणजे स्टॅटिक डेटा जसा आपण एम ई डॉट सेट करत होतो त्याप्रमाणे. आता इथं स्टॅटिक डेटा सेट केल्याच्या नंतर आपल्याला याला वापरायचे नंतर सगळीकडे. आता इकडे चेंजेस काय झाले चेक करून बघूया. आता आपली जी मेन ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल नावाची जी फाईल होती ते तिथे जायचं, आणि आपल्याला ह्या एम्प्लॉयचा रेफरन्स इथं दाखवायचा आहे, बरोबर. मग तो दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे, इथं काय करायचं, एक नवीन डीव घ्यायचं, बरोबर. आता ते डीव डीव डॉट काय सांगितलं तुम्ही, जम्बोट्रॉन ट्रॉन एंटर करायचं, आला जम्बोट्रॉन, याला एंटर केलं. आता हे केल्याच्या नंतर काय करायचं, परत याचा क्लास रो ठेवायचा, जम्बोट्रॉन नाही, म्हणजे त्याच्या खाली दाखवायचं ना आपल्याला त्याला रो क्लास, म्हणजे काय की त्याचा रो मध्ये येणार एक वन बाय वन. आता रो क्लास घेतला तर या रो मध्ये काय दाखवायचं आपल्याला, ऍप डॉट म्हणजे रजिस्टर एम्प्लॉई दाखवायचं, बरोबर. आता रजिस्टर एम्प्लॉय दाखवायचं, त्याच्यानंतर आपण काय करणार, याला ओपन करणार ऍप, त्याचं नेमिंग कन्व्हेन्शन असं असते आर ई जी आय जी आय एस टी आर रजिस्टर ई एम पी, आणि पुढे काय असतं काहीच नाही, एवढंच, ठीक आहे. आता हे एवढं इथं टाकलं, आता आपण कन्फर्म करून घ्यायचं हेच नाव आहे का त्याचं,
बरोबर, हे नाव ऐकणे पाहिजे कुठे जायचं, मग आपण त्याच्या स्वतःच्या रजिस्टरच्या सिलेक्टर मध्ये, त्याचं सिलेक्टर कुठं असणार आहे इथे, हे त्याचं सिलेक्टर आहे ठीक आहे. आता हे सिलेक्टर उचलायचं इथून आणि तिथं टाकायचं. आता हेच आहे सेम असंच, आपण हेच टाकलं तिथं, पण कन्फर्मेशन साठी आपण काय करू, तिथूनच घेऊ डायरेक्ट उचलून त्याला, ठीक आहे. हा तेच टाकलं रजिस्टर आणि याला सेव्ह केलं. आता सेव्ह केल्यानंतर हे आता त्याला कॉल करण्यासाठी त्या जे रजिस्टर नावाचं जे समजा कंपोनंट बनवलाय आपण, तो आपण इथून डायरेक्ट कॉल करणार आहोत. कुठून? ऍप डॉट कंपोनंट डॉट HTML वर. पण ते होणार आहे का कॉल? इथं झाला. आता हे कशामुळे झालं, त्यानं ऑलरेडी ऑटोमॅटिक अँगुलरची एक हे, जसे तुम्ही कंपोनंट बनवत जाणार तसे ते ऑलरेडी रजिस्टर होत जातात, त्यामुळे तो रजिस्टर पण रजिस्टर एम्प्लॉई वर्क्स. म्हणजे हे काय कॉल झालं, हे रजिस्टर एम्प्लॉईचं HTML कंपोनंट डॉट HTML कॉल झालंय. आता ते दाखवत मी तुला, हे बघा हे एम्प्लॉई, हे बघा रजिस्टर एम्प्लॉई, हे त्याचं HTML फाईल, हे तिथं प्रिंट झालं बरोबर. आता याला काय करायचं, आपण याला काढून टाकू. आणि तू म्हणला ना तो कस्टम कोड तिथं दाखवायचा, तो कस्टम कोड तिथे दाखवायचा. दादा कुठं आलो आपण, रजिस्टर एम्प्लॉय डॉट कंपोनंट डॉट HTML मध्ये, ठीक आहे. आपल्याकडे हा रेडीमेड कोड होता तो टाकला. आता ते घेतल्याच नंतर आपण काय करतोय, आपण इथं नेम घेतले फक्त, फर्स्ट नेम वगैरे आपण आपल्या पोजो क्लासनुसार याला ऍडजस्ट करू बरोबर. आता हा डीव काढून टाकू. काय काय आपल्या पोजो क्लासच्या फील्ड, आयडी नेम ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट. याला कंट्रोल एस करायचं, केलं. आता इथे चेंजेस रिफ्लेक्ट होतात का पाहायचे, नाही एरर आला काय एरर आला ते चेक करायचं. आता इन्स्पेक्ट मध्ये जायचं, कन्सोलला एरर देते ते. हा हे काय सांगते, एम्प्लॉई मॉड्यूल रजिस्टर EMP कंपोनंट मध्ये एरर दाखवत होते. हा तर हे कशामुळे येत नाही, आपण फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट केलंय का? नाही. तर ते फॉर्म्स मॉड्यूल तुम्हाला अगोदर काय करायला लागेल, त्याच्या पॅरेंट क्लासमध्ये, नंतर त्या व्ह्यू आणि रजिस्टर एम्प्लॉईच्या पॅरेंट क्लासमध्ये इम्पोर्ट करावं लागतं. तर त्यासाठी काय करायचं, आता तुम्हाला इथं अगोदर काय करते, फॉर्म्स मॉड्यूल ते इम्पोर्ट करावं लागतं. ते इम्पोर्ट करण्यासाठी काय करायचं, याला सेमिकोलन करायचं, इम्पोर्ट्स मध्ये फॉर्म्स मॉड्यूल करायचं, ठीक आहे. आता याला इम्पोर्ट करून घ्यायचं ना, तर ते असं येणार नाही, याला एक्सटेन्शन ऍड करावं लागते, ऑटो इम्पोर्ट्स. याला इम्पोर्ट याच्यामध्ये टाकायचं, त्याला फॉर्म्स मॉड्यूल आणि फ्रॉम कुठे येते, अँग्युलर फॉर्म्स मध्ये सिंगल कोट, ऍट द रेट हे अँग्युलर फॉर्म्स आणि याला सेमिकोलन, कंट्रोल एस. आता आपण काय केलंय, फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट केले. आता त्याचा तो एरर आपला जायला पाहिजे, कोणता, हा आज हा नाही का नाही गेला तो, कारण आपण चाइल्डचा चाइल्ड ऍक्सेस करतोय. चाइल्डचा चाइल्ड म्हणजे ऍपचा चाइल्ड कोण आहे, एम्प्लॉईज. ऍपचा चाइल्ड कोण आहे, हा मॉड्यूल मध्ये जर टाकलं ना आपण, मॉड्यूल मध्ये टाकल्याच नंतर आलं का, हा तर ऍपचा चाइल्ड कोण आहे,
एम्प्लॉईज मॉड्यूलचं मॉड्यूल फक्त एक फोल्डर बनवले मॉड्यूल्स नावाचं, त्याचं चाइल्ड कोण आहे एम्प्लॉईज मॉड्यूल. तर आता या एम्प्लॉईज मॉड्यूलला आपण ऍक्सेस करायला तिथपर्यंत, पण आपल्याला ऍक्सेस काय करायचं त्याच्याही आतला डेटा ऍक्सेस करायचा, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे फॉर्म्स मॉड्यूल तुम्हाला त्याच्या पॅरेंट मध्ये पण टाकावं लागेल, म्हणजे कुठं एम्प्लॉय मॉड्यूल डॉट टी एस मध्ये. इथं टाकलं की मग ते तुम्ही त्याला इम्पोर्ट करू शकता. आता इम्पोर्ट्स मध्ये परत कॉमा करायचा, याला टाकायचं फॉर्म्स मॉड्यूल. आता ते ऍक्सेसेबल असेल आपल्याला कुठं, इथं याने फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट केलं आणि एक्सपोर्ट काय करायला ते आता हे दोन कंपोनंट करायला, तर आता तो एरर आपला नक्कीच जाईल. काय प्रॉब्लेम आहे असा व्हॅल्यू टाकल्यावर कसं होईल बघा. डी आय अनएक्सपेक्टेड, हा आपला टॅगचा प्रॉब्लेम आलेला आहे डीयू टॅगचा, कुठे त्या रजिस्टर एम्प्लॉय डॉट कंपोनंट मध्ये ड्यू अनएक्सपेक्टेड क्लोज झालेला आहे. इथं प्रॉब्लेम्स मध्ये जायचं, इथं जायचं आणि याला अल्टर शिफ्ट एफ करून एंटर करायचं, येस करायचं. मिसिंग सेमी कोलन राहिले, कुठं राहिले मिसिंग सेमी कोलन, इथं ठीक आहे, याला सेव्ह करायचं. प्रॉब्लेम्स इथं दाखवतो या प्रॉब्लेम टर्मिनल मध्ये. आता इथं गेल्याच नंतर आता परत एक काय प्रॉब्लेम होता आपला, डीयूचा प्रॉब्लेम आलेला आहे. रजिस्टर एम्प्लॉई कुठे ते कंपोनंट, याच्यात ड्यू ओपनिंग क्लोजिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. याचा ड्यू कोणता आहे, हा डबल क्लोज ठीक आहे, याचा हा त्याच्यानंतर हा आणि हा, तर याचा इथंच क्लोज झाला आहे. याला काय करायचंय काढून टाकायचं, याला काढून टाकायचं, म्हणजे याचा कोणता असणार आहे आता हे रोज काढून टाकायचं आपण ठीक आहे. आता हे ड्यू इथं ओपन झालाय आणि क्लोज कुठं होतोय, आले. आता आपला तो फॉर्म इथे दिसायला लागला, म्हणजे आपण त्याला प्रॉपरली कॉल केलंय. आता याची डिझाईन आपण करून घेऊ परत वेगळी. आता कंटेनर वाढलं का, ऑटोमॅटिक वाढलं कंटेनर, जसा त्याच्यावर डेटा यायलाय तसं कंटेनर वाढत चाललंय. आता इथे एम्प्लॉय डिटेल्स मध्ये नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस आणि अजून काय होतं आपलं आय डी, एक चार फील्ड आहेत, तर इथं आपण फक्त तीनच दाखवणार ठीक आहे. याला काय करायचं, याला प्रॉपर याच्या वे मध्ये सेट करायचं. नेम आपल्याला पूर्ण कॉलम मध्ये आलं पाहिजे. तर याचे एका कंटेनरचं, एका जम्बोट्रॉन जम्बोट्रॉनचं काय असतं माहितीये का, त्याची विड्थ 12 कॉलमची असते बरोबर. तर आता याला आपण काय केलंय 6 मध्ये डिवाइड केलंय, त्यामुळे त्याच्यासाठी नेमला काय करायचं याचे 12 देऊन टाकायचे याच्या याला ठीक आहे. आणि याला सेव्ह करायचं ऑटोमॅटिक, ते टॅग मोठा होणार नेमचा. खाली कॉन्टॅक्ट आले आणि ऍड्रेस आले, 6 दिल्यामुळे ते 2 मध्ये डिवाइड झाले. सबमिटला पण 6 दिले आणि रिसेटला पण आपण 6 दिले बरोबर सेट झाले ते. अजून एक काय करू, याला एक डी आर टॅग टाकून घेऊ, म्हणजे काय होईल एक लाईन पडेल आलं खाली. आता हे झालं तुमचं एम्प्लॉई रजिस्टर करण्याचा फॉर्म. आता जसं आपण एम्प्लॉई रजिस्टरला इथं फेच केलंय तसं आपल्याला व्ह्यूला पण दाखवायचंय. व्ह्यूला दाखवण्यासाठी आपण कुठं जावं लागेल, आपल्याला स्टार्टिंगला एम्प्लॉई ते ऍप डॉट एस टी एम कंपोनंट डॉट एस टी एम एल मध्ये ठीक आहे. आता इथं काय घेतलं आपण, हा घेतला एक रो घेतला आणि त्याच्यात तो दाखवला. आता याचा रोचा याला आपण कॉलम किती 6 देऊ, याला ड्यू, या ड्यूला अजून एक ड्यू घेऊ, क्लास याचा पण काय ठेवू रो ठेवू, सेम करायचंय ना, राईट साइडला आलं पाहिजे. याला काढून टाकू,
याला आपण काढून बघू आणि हा पूर्ण एवढा एक जम्बो ड्रम कॉपी करू. याला कॉलम विड्थ किती द्यायची? 6 द्यायची. md कॉल काय दे, कॉल md 6. कॉलम md म्हणजे मीडियम आणि याला 6. सेव्ह करून पाहू कसं येतं ते. 6 मध्ये आलं. ठीक आहे, आता अजून एक काय करायचंय, एवढा क्लास एक दिवस लायचा, कॉपी करायचा, इथं पेस्ट करायचा, याला 6 द्यायचे. आणि कोणता एम्प्लॉई इथं रजिस्टर करायचा आपल्याला? आता व्ह्यू एम्प्लॉई. तर व्ह्यू एम्प्लॉईच्या कंट्रोलर मध्ये जायचं, TS फाईल मध्ये जायचं त्याच्या, आणि त्याचं सिलेक्टर कॉपी करून आणायचं आणि त्याला इकडे याच्या जागी पेस्ट करायचं. ठीक आहे, याला सेव्ह करायचं. इकडे व्ह्यू एम्प्लॉई वर्क्स येईल, कारण त्याच्यात आपण कोड केलं नाही येणार. त्याच्यात आपण काय केलेलं आहे, त्याचा एरर आता त्याला इम्पोर्ट केलंय का, त्याला रजिस्टर केलंय का, याचा एरर असणार आहे. अनएक्सपेक्टेड कॅरेक्टर. हा जम याला परत क्लोज करू पाठीमागून क्लोज करायचं नाही, जास्त व्हायले असले मार्केट ब्रॅकेट राहिले. लेफ्ट हँड ब्रॅकेट लेफ्ट या डिओचा ना. हा ठीक आहे, सेव्ह केलं. आलं व्ह्यू एम्प्लॉई वर्क्स, त्याच्या खाली आलं ते. पण ते आपल्याला कुठं पाहिजेत? राईट साईडला पाहिजेत. राईट साईडला पाहिजे म्हणून आपण काय करायचं, त्याला याला कट करायचं आणि ड्यू डॉट जम्बो ट्रॉन हा एक घेतला आणि मग याच्यात टाकायचं. त्याच्या खाली आले ते एकच मिनिट. कॉलम md 6 कॉलम md 6 सीएसएसचा तर भरपूर प्रॉब्लेम आहे आपला. हे तर जमत नाही आपल्या. हा तर आता याच्यात काय करायचं, आपल्याला हा कंपोनंट रजिस्टर करायचा. ठीक आहे, त्याला इथे टाकून देऊ आणि परत एक सेम असाच घ्यायचा डिव. एक डिव ओपन करायचं नाही ना आज एकदा पण नाही आयुष्यात. चालू आहे रेकॉर्डिंग. कंट्रोल येस करायचं. आता ते बरोबर आलं इकडच्या साईडने, एक इकडच्या साईडने आलं, एक इकडच्या साईडने. इथं काय करायचं आपल्याला, आता टेबल दाखवायचं. तर याच व्ह्यूचा तुम्ही कोड कुठं करणार? व्ह्यू कंपोनंट डॉट html मध्ये. इकडे जायचं, व्ह्यू कंपोनंट TS मध्ये त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट सिलेक्टर आहे त्याचं, आणि view component dot
HTML. आता हा कोड तिथं डिस्प्ले व्हायला म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय, व्ह्यूचा करायचंय. व्ह्यूचा कोड करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी बनवलेला आहे, ते इथं कॉपी पेस्ट करून काढलं का ते मॉड्यूल्स एम्प्लॉईज आणि एम्प्लॉई लिस्ट त्याच्यात हे HTML चा कोड आपल्याला उचलायचा आहे. आणि याला काय करायचंय, व्ह्यू कंपोनंट मध्ये त्याला पेस्ट करायचं. ठीक आहे, आता पेस्ट करायला केला आपण इथं काय नेमच आहे फक्त आपलं कॉलम. हा एक टेबल हेडिंग काढून टाकायची, जसे आपण JSP मध्ये टेबल बनवलेत का तसे. त्याच्यानंतर काय होतं, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस, नेम कॉन्टॅक्ट ऍड्रेस आणि पुन्हा कोणती फील्ड होती आपली, आयडी कॉन्टॅक्ट ऍड्रेस आणि नेम, चार हा ना, नेम ऍड्रेस कॉन्टॅक्ट. आणि फर्स्ट नेमला काय करायचं आपण, नेम च फक्त नेम EMP डॉट फर्स्ट नेम, लास्ट नेमला काढून टाकायचं, डेजिग्नेशन ला पण काढून टाकायचंय. सगळी टाईपचं नाव सांग. आणि याला काय करायचंय, सेव्ह करायचं. आता हे इथं दिसणार आहे का, नाही दिसणार. कशामुळे दिसणार नाही, कारण डेटा आपण त्याच्यात टाकलाय का, फक्त टेबल दिसल पण डेटा दिसणार आहे का, नाही. आता डेटा दिसण्यासाठी आपल्याला त्याची मेथड बनवावं लागेल. टेबल क्रिएट झाला, दिसायला टेबल इकडे पाय मग पाहते, टेबल दिसायला नेम कॉन्टॅक्ट ऍड्रेस एडिट डिलीट. बरोबर, जसा आता याच्यात डेटा येणार तसं ते एक एक डेटा त्याच्यात आपण इथे इटरेट केला. कसा इटरेट केला, अगोदर काय केलंय, एक समजा कंपोनंट घेतला जे घ्यायचं ते फॉन्ट बोल्ड क्लास मधला, त्याचे टेबल हेडिंग टाकल्या, TH टॅब हेडिंग साठी वापरतो, आणि जे आपण फॉर इच लूप वापरत होतो JSP पेजवर, तर इथं NG फॉर लूप वापरलाय. कशासाठी वापरला, ऑल एम्प्लॉय साठी. आता ऑल एम्प्लॉय आपल्याला कुठं भेटल, याच्या TS मध्ये. HTML फाईल कधी पण कुठं जात असती, काही पण शोधायला त्याच्या TS फाईल मध्ये जात असती. हा, तर मग आता आपल्याला एम्प्लॉय डॉट व्ह्यू एम्प्लॉय डॉट TS मध्ये जावं लागेल. बरोबर, व्ह्यू एम्प्लॉयच TS कुठे, व्ह्यू एम्प्लॉय डॉट हे TS आलो इथं. आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल, ऑल एम्प्लॉय नावाचं एक व्हेरिएबल बनवावं लागेल. ते कोणत्या टाईपचं असणार आहे, एम्प्लॉय ॲरे टाईपचं असणार आहे. बरोबर, एम्प्लॉय ॲरे टाईपचं ते व्हेरिएबल आपण बनवलं. ठीक आहे, आता इथे एम्प्लॉयला इम्पोर्ट करून घ्यायचं. झालं इम्पोर्ट. आता या ऑल एम्प्लॉयला आपल्याला काय करायचंय, डेटा सेट करायचा. डेटा कुठून सेट करणार आपण, गेट ऑल EMP नावाची एक मेथड बनवू. ऑन इनिट ही इनिशियलायझेशन होताना, म्हणजे ते मॉड्यूल इनिशियलाइज झालं, ऑन लोड कसं टाकतो आपण त्याच्यात डॉक्युमेंट डॉट लोड, तसं इनिशियलाइज झालं की ती लोड इनिशियलाइज करण्यासाठी तुम्हाला काही जर कंपोनंट तिथे ऑन लोड वर टाकायचे असतील तर तुम्ही त्या मेथड कुठे टाकायच्या, ऑन इनिट वर्ड मध्ये टाकायच्या. ऑन लोडच्या ज्या काय मेथड तुम्ही टाकणार JSP मध्ये जसं टाकत होते तशा या इथं कुठे टाकायच्या, ऑन इनिट मध्ये टाकायच्या. बरोबर, मॉड्यूल्स मध्ये आपल्याला एम्प्लॉईज, एम्प्लॉई लिस्ट आणि हे कंपोनंट. ठीक आहे, ऑल एम्प्लॉईज ऍरे बनवला आपण इथं. ऑल एम्प्लॉईज ऍरे बनवलाय, ऍरे बनवल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, आता ती मेथड इथं कॉल करायची. कोणती, सर्व्हिस मध्ये आपण डेटा सेट केला ना त्याला. हे बघा कुठे सर्व्हिस, हे EMP सर्व्हिस, इथं आपण त्याला डेटा सेट केलाय. बरोबर, EMP सर्व्हिस मध्ये अगोदर आपल्याला त्याला एक्सपोर्ट करावं लागेल, तिथे एक मेथड बनवावं लागेल जे की तिकडे आपल्याला काम येईल बघायसाठी किंवा काय करण्यासाठी. ठीक आहे,
आता इथं आपण ईएमपी सर्व्हिस मध्ये आपल्याला ती एक्सपोर्ट करण्यासाठी एचटीटीपी वर त्याला एक एचटीटीपी क्लायंट नावाचं एक इम्पोर्ट करावं लागतं मॉड्यूल. तर ते कसं करायचं, त्याला अगदी डिक्लेअर करून घ्यायचं प्रायव्हेट एचटीटीपी कोलन एचटीटीपी क्लायंट नावाचं शेअर्ड सर्व्हिस मध्ये. हा शेअर्ड सर्व्हिस मध्ये म्हणजे ते कॉमन आहे ना, ते दोन्ही याला आपण वापरणार आहे. एचटीटीपी क्लायंट इम्पोर्ट केला हे पण घ्या, त्याच्यामध्ये मेथड आहेत ना गेट पुट पोस्ट. हा गेट पुट पोस्ट त्याच्यात मध्ये मेथड असत. आता याला काय करायचं, आपल्याला गेट ऑल एम्प्लॉईज म्हणजे हे जे एम्प्लॉईज आहेत हे हा एम्प्लॉई आपल्याला मल्टिपल टाकणार आहे ना आपण. आता इथे आय डी वन मी इथूनच कॉपी करायचं, याचा अरे बनवून घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल एम्प्लॉईज आपल्याला तिथं दाखवता येतील. ठीक आहे, आणि हा एम्प्लॉई इथं परत एक पेस्ट केला दोन नावाचा. काय रे मिसिंग सेमीकोलन चा इथे द्यावं लागेल ते मिसिंग सेमीकोलन. ठीक आहे, गेट ऑल एम्प्लॉई इकडे व्ह्यू कंपोनेंट्स मध्ये एरर. आता इथे आपण काय केलं, एक लिस्ट बनवली याची एम्प्लॉईची. आता ही लिस्ट आपल्याला कुठं पेज वर दाखवायची. ही लिस्ट आपण इथे स्टॅटिक केली, आपण कुठून आणू शकतो, ही डेटाबेस मधून आणू शकतो आणि जेसन सर्व्हर मधून आणू शकतो. जेसन सर्व्हर जे आपल्याला अजिबात गरज नसते, कारण आपण फक्त कुठून आणतो डेटाबेस मध्येच काम करत असतो. आता आपल्याला गेट ऑल एम्प्लॉईज नावाची मेथड सर्व्हिस मध्ये पण बनवावं लागेल, जे की आपल्याला कुठून कॉल करायची व्ह्यू एम्प्लॉय मध्ये आपण ती कॉल करणार आहे. आता गेट ऑल साठी आपण काय करणार, गेट ऑल ईएमपी नावाची एक सर्व्हिस बनवतो, एंटर करतोय आणि तिला काय करायचंय ऑब्झर्वेबल रिटर्न करू शकतो. पण इथून आपल्याला ते ऑब्झर्वेबल करायचंय का नाही, ऑब्झर्वेबल इम्पोर्ट केलं, याला जेनेरिक करून घेऊ एम्प्लॉय आणि याला काय ऍरे असणार आहे आपला, आपण मल्टिपल एलिमेंट पाठवतो ना. आणि याला काय करायचं, आता इथून रिटर्न करणार ती मेथड सर्व्हिस मध्ये. कोणती मेथड काय करते, फक्त रिटर्न करते. ती काय इथं दाखवते का, काहीच नाही. मग आता रिटर्न दिस डॉट एच टी टी पी डॉट, आता कोणती मेथड वापरायची आपल्याला इथं, गेट नावाची मेथड वापरायची एच टी टी पीची. गेट दिस डॉट एच टी टी पी आणि याला एम्प्लॉई ना हे करायचं जेनेरिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे काय करायचं, एम्प्लॉई अरे थांब एकच मिनिट. तर याच्यासाठी आपण काय करू, हे ऍसेट्स म्हणजे जे आपला स्टॅटिक डेटा असतो का, त्याची ती एका स्टॅटिकच फाईल आहे ती आपली डीबीची. तर डीबी डॉट जेसन नावाची एक फाईल बनवू. ठीक आहे, आणि ती बनवल्यानंतर त्याच्यात काय करू, आता डेटा टाकून घेऊ. डेटा कसा टाकायचा, सगळं लाल लाल झालं. तर याला एम्प्लॉई ॲरे बनवायचा आहे. एम्प्लॉईज एक ॲरे बनवायचा आहे, ई एम पी एल ओ वाय डबल ई एम्प्लॉई ॲरे.
काय करायचं आहे, कोलन याला डबल कोट, ठीक आहे. एम्प्लॉईचा अरे बनवतोय आपण, इथे बनवताना काय करायचं सगळे याला डबल कोट द्यायचे आता याला, कारण आपण सेट डेटाबेस मधला डेटा आहे तो. ठीक आहे, आणि सगळे सेमीकोलन काय करायचे आपल्याला याला डबल कोट मध्ये झाला. ठीक आहे, झाली आपली डीबी डॉट जेसन नावाची फाईल तयार. आता हिला कुठे ऍक्सेस करायचं आपल्याला याच्यामध्ये, कोणतं ब्राउझर ते सर सिक्रेट दिसते का पाहू आपण. आता हिला काय करायचं ऍसेट्स मध्ये नवीन टर्मिनल ओपन करायचं, आणि ती कमांड काय त्याची npm json dash server dash dash watch and db dot json. json server install नाही करत तुझ्याकडे? त्यासाठी आपल्याला अगोदर काय जेसन सर्व्हर इन्स्टॉल करायचं, npm i global g त्याच्यानंतर जेसन सर्व्हर एंटर. आता जेसन सर्व्हर झालं इन्स्टॉल, आता त्याला काय करायचं वॉच करायला. आज हे वॉच झालं, आता लोकल हॉस्टला जर गेला तू तर तुला ते एम्प्लॉईची लिस्ट दिसायला पाहिजे. ठीक आहे, आता एम्प्लॉईज वरती क्लिक केलं तर तुला तो डेटा दिसतो जेसन सर्व्हर मध्ये. कुठे जायचं आपल्याला एम्प्लॉई सर्व्हिस मध्ये. एम्प्लॉई सर्व्हिस मध्ये गेल्याच्या नंतर
गेट अगोदर URL बनवून घ्यायचं, ठीक आहे. URL इक्वल टू डबल कोट http://local host: डिफॉल्ट पोर्ट त्याचा 3000 आणि काय आपलं ते EMPLOY याला सेमिकोलन. इथे एम्प्लॉई इम्पोर्ट करावं लागेल, चालेल. त्याच्यानंतर रिटर्न this.http.get सेलेनियम चालू आहे. HTTP ड्राईव्ह तरी मला डेस्कटॉप आले, इम्पोर्ट चुकलं होतं ना रे आपलं. @ common/ employee.ts इथून त्याला काय द्यायचं, आपल्याला तर कॉल द्यायचा आहे. employee.ts एम्प्लॉई सर्व्हिसला इथं काय करायचं,
रजिस्टर करून घ्यायचं. ईएमपी सर्व्हिसला रजिस्टर करायचं. सर्व्हिस म्हणजे इथं तिचा रेफरन्स बनवून घ्यायचा. ईएमपी सर्व्हिस कारण तिचा डेटा आपल्याला इथं ऍक्सेस करायचा ना. ईएमपी सर्व्हिस काय ईएमपी सर्व्हिस इम्पोर्ट झाली. आता याला ती इथं रेफरन्स बनवून घेतला म्हणजे आपल्याला ती इथं कॉल करता येते. कॉल करण्यासाठी काय करायचं, गेट ऑल एम्प्लॉईज साठी. आता ऑल एम्प्लॉईज आपण इथं रेफरन्स बनवलेला आहे. ठीक आहे, दिस डॉट ई एम पी सर्व्हिस EM service dot get all EMP get all employees. आता ती मेथड इथे सबस्क्राईब करून घ्यायची. सबस्क्राईब म्हणजे आपण त्याच्यात जे तिकडे जे चेंजेस होणार डायनॅमिकली ते इकडं कॉन्स्टंट होत राहणार. सबस्क्राईब याला परत कोलन मध्ये काय डेटा नावाचं एक व्हेरिएबल बनवायचं. त्याला एम्प्लॉईला असाइन, एम्प्लॉई आरेला असाइन करायचं. एम्प्लॉई आरेला असाइन करायचं. ते केल्याच्या नंतर त्याला काय करायचं, बाहेर येऊन एरो फंक्शनचा वापर करून त्याला याला अप्लाय करायचं. एक शाला आपल्या दिस डॉट ऑल एम्प्लॉय दिस डॉट ऑल एम्प्लॉय इक्वल टू डेटा. cannot find name data. data subscribe टेन्शन घेतो रे, कोणाला दाखवायचं तू पाहणार आहे पुन्हा ते. बरं ना तुला माझी आठवण येईल. ठीक आहे, कंट्रोल एस फायनल क्लोजिंग आहे त्याची. थांबली उडवतो.
बाकीचे बरोबर आहे. सिलेक्टर एक्सपोर्ट क्लास म्हणजे हे ॲडिशनल एवढं ॲडिशनली चेंज दिसतो का नाही काय प्रॉब्लेम आहे ना. एरर पण काही नाही. डेटा टाइप टाइप बघ ना टाकून सबमिट क्लिकच करून सबमिटचं तर केलंच नाही ना आपण गेट साठीच करतो. हां इथं एरर आहे ना इथं कॉल ऑन इन इट त्याची अनलोड वरती कॉल केली का नाही मग आता त्याला दिस डॉट गेट ऑल ई एम पी कॉल तर करावं लागेल ना इथं. त्याला काय झालं माहितीये का एक तर आपल्याला फक्त एकच इम्पोर्ट स्टेटमेंट करायचं राहिलं होतं एचटीटीपी क्लायंट मॉड्यूल जे असतं ना आता याच्यात जेवढे एचटीटीपीचे आपण एचटीटीपी क्लायंट इम्पोर्ट केलेला आहे कुठं सर्व्हिसमध्ये पण मग त्याला प्रोव्हायडर पण लागला ना कोणतरी एचटीटीपी क्लायंट आपण यूज तर करायलो पण देणार कोण मग आपल्याला तर मग ते एचटीटीपी क्लायंट मॉड्यूल नावाचं एक जे इम्पोर्ट असतं क्लास ती लायब्ररी त्याला एचटीटीपीमधून प्रोव्हाइड करते मग आपण इथं त्याला इम्पोर्ट केलं आणि प्रोव्हायडर ॲप मॉड्यूलमध्ये त्याला प्रोव्हायडर्समध्ये टाकून दिलं ई एम पी सर्व्हिसला तो हे करतो इथून काढून जरी टाकले ई एम पी सर्व्हिस तरी वर्क करतो त्याचा काही इश्यू नाही. तर ई एम पी सर्व्हिसला तो प्रोव्हाइड करतो जिथं क्लायंट मॉड्यूल वापरणार त्याला ॲप मॉड्यूलला तो प्रोव्हाइड करतो बरोबर. तर आता ते घेतलं आपण आता तुला काय करायचं व्ह्यू एम्प्लॉईचं दाखवायचं सगळं कोण कसं व्ह्यू एम्प्लॉईला कॉल कसा झाला माहितीये का स्टार्टिंगला आपण काय केलंय इथे आलो ॲप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल बरोबर. ॲप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल आता आपल्याला इथं काय करायचं एम्प्लॉई व्ह्यू करायचा मग आता याला इथं कॉल केलाय आपण बरोबर. त्याचं सिलेक्टर मेन्शन केलं म्हणजे आपण त्याला कॉल केला. आता हे काय करणार माहितीये का हे एच टी एम एल त्याच्या स्वतःच्या ॲप डॉट कंपोनंट डॉट टी एस मध्ये जात इथं चेक करतं ते की आपल्याकडे आपण कोण येतं तिथे रूट आहे स्वतः काय असतं ते रूट असतं रूट असल्यामुळे ते काय करणार त्याच्या त्याला फॉरवर्ड करणार कोणाकडे ॲप डॉट मॉड्यूल डॉट टी एस कडे इथं ते चेक करणार की आपल्याकडे प्रोव्हायडर आहे का तो ज्याने ज्याचा कॉल भेटला आपल्याला तो प्रोव्हायडर आहे का मग त्याचा प्रोव्हायडर कोण आहे एम्प्लॉईज मॉड्यूल कारण याच्यामध्ये आहे ना ते मग ते चेक करतं हायरार्की चेक करतं की त्याच्या पॅरेंट मध्ये आहे का त्याच्या चाइल्ड मध्ये आहे का ज्याचा कॉल भेटलाय ते आपल्याकडे उपलब्ध आहे का प्रोव्हाइड करायला तर ते आहे त्याला सापडलं काय सापडलं एम्प्लॉईज मॉड्यूल सापडलं मग तो काय करणार एम्प्लॉईज मॉड्यूल मध्ये जाणार मग एम्प्लॉईज मॉड्यूल कुठे आहे आपलं या मॉड्यूल्स मध्ये हे एम्प्लॉईज मॉड्यूल डॉट टी एस इथं आल्याच्या नंतर मग लगेच ते एम्प्लॉईज मॉड्यूल चेक करणार पुन्हा की आपल्याकडे अशा प्रकारचा कॉल आलाय व्ह्यू करण्याचा मग ते आहे का नाही
मग ते डिक्लेरेशन मध्ये चेक करतात की आहे आपल्याकडे व्हीओ कंपोनंट नावाचा एक एम्प्लॉई आहे आणि आपण एक्सपोर्ट करतोय म्हणजे आपल्याला ते देणंही देणं कॉल आला म्हणजे बरोबर. मग तो काय करतो ते व्हीओ कंपोनंटच्या याच्यात जातो व्हीओ कंपोनंटच्या टीएस मध्ये जातो. आता कुठे व्हीओ कंपोनंट आपण व्हीओ एम्प्लॉई हे दे मग त्याच्या या व्हीओ कंपोनंट व्हीओ ईएमपी डॉट टीएस मध्ये आता इथं आलाय. इथं आल्याच्यानंतर मग लगेच सॉरी इथं नाही त्या कुठे जातो एच टी एम एल मध्ये जातो त्याच्या या इथे जातो. इथून त्याला सापडतं की असं असं हे एवढं तर प्रोव्हाइड करायचंय मग तो काय करतो सी एस एस प्रोव्हाइड करतो बरोबर. इथं सी एस एस तो प्रोव्हाइड करतो हे जे फॉर्मॅट वगैरे आपला अगोदर बनला होता तो इथं ते तर प्रोव्हाइड केलं पण मग त्याला डेटा सापडत नव्हता आपला एरर होता. मग तो इथं काय काय ऑपरेशन करायचे मग तो ऑल एम्प्लॉई पाहतो त्याला इथं ऑल एम्प्लॉई नवीन एक एलिमेंट सापडतो तो ईएमपी टाईपचा. मग तो ऑल एम्प्लॉयला कॉल देतो ऑल एम्प्लॉई कुठं सर्च करणार मग तो स्वतःच्या टीएस मध्ये जाऊन की माझ्याकडे असा ऑल एम्प्लॉय नावाचा एखादं काही आहे का मग तो टीएस मध्ये जाणार त्याच्या मग त्या लिहितं ते ऑल एम्प्लॉई डिक्लेअर केलेलं सापडतं हे इथं बरोबर. पण ते अरे टाईपचे आणि इनिशलाइज केलं ते कशानं ओ रिटर्न झाला त्याचा डेटा गेट ऑल ई एम पिन बरोबर एनजी ऑन युनिट मध्ये आलं ना ते इथं इथून परत ते इथं आलं गेट ऑल एम्प्लॉई मध्ये मग त्याला या ऑल एम्प्लॉईजला डेटा सापडला की हा डेटा असाईन केला. तर मग हा डेटा कुठून आणला आपण सर्व्हिस मधून मग ई एम पी सर्व्हिस डॉट गेट ऑल एम्प्लॉय मग तो ई एम पी सर्व्हिस मध्ये जातो ई एम पी सर्व्हिस या इथे मग ते गेट ऑल एम्प्लॉय मध्ये आलं. आता इथं आल्याच्यानंतर लगेच आता याला डेटा कुठून भेटायला या एच टी टी पी डॉट गेट मधून भेटायला. एच टी टी पी कशाचा क्लायंट आहे आपला हा जेसन सर्व्हरचा आहे मग जेसन सर्व्हरच्या फाईल मध्ये जातो तो ऍसेट्स मध्ये म्हणजे त्याला हा डेटा तिथे सापडतो बरोबर. तो रिटर्न करतो. आता इथं आल्याच्यानंतर परत आपण कुठं येणार आहे त्या सर्व्हिस मध्ये. सर्व्हिस मध्ये जो डेटा घेऊन आला हा यू आर एल या यू आर एलला तो डेटा आहे ना गेट नावाची मेथड कॉल केली आपण एस टी टी पी जी डेटाबेस मध्ये जे डेटा असं तो इथं सेट करून घेतला एम्प्लॉईज आरे मध्ये सेट केला आणि इथून रिटर्न केला. आता रिटर्न केला म्हणजे जिथं त्याला कॉल असत तिथं त्याला हा डेटा देणे. मग याला कॉल कुठून आलेला आहे आपला या एम्प्लॉई व्ह्यू एम्प्लॉईच्या कंपोनंट डॉट टी एस मधून हे इथून कॉल आलेला आहे बरोबर. आता हे काय ई एम पी सर्व्हिस डॉट गेट ऑल एम्प्लॉय ती मेथड कॉल केली आपण कुठली हा नाही नाही ती तर याला ऑनलोड वर केली पण याच्यासाठी गेट ऑल एम्प्लॉय नावाची मेथड कुठली आहे ही त्या सर्व्हिस मधली कॉल केलेली आपण शेअर्ड सर्व्हिस मधली आणि